Hello friends, welcome to our YouTube channel. In this video lecture, we are going to start with our new chapter, The Unsinkable Ship. Let's begin. तर विद्यार्थी मित्रांनो द अनसिंकेबल शिप या जहाजाबद्दल आपण या पाठातून पाहणार आहोत. लेट्स बिगिन. ऑन 10 एप्रिल 1912 द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड सेट सेल फ्रॉम साउथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क. ऑन 10 एप्रिल 1912 म्हणजे 10 एप्रिल 1912 ही गोष्ट आहे ज्या दिवशी जगातलं लार्जेस्ट, लार्ज म्हणजे मोठं, लार्जर म्हणजे अधिक मोठं, अँड लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठं, लक्झरी म्हणजे अलिशान शिप म्हणजे जहाज, आणि हे कुठलं, नॉट ओनली इन द इंग्लंड बट ऑल्सो इन द वर्ल्ड, जगातलं सर्वात मोठं, सर्वात लक्झरियस. सेट म्हणजे निघालं, सेट सैल प्रवासाला निघालं, फ्रॉम साउथहॅम्प्टन इन इंग्लंड. साउथहॅम्प्टन कुठे, इन इंग्लंड. आणि इंग्लंडहून कुठं निघालं, टू न्यूयॉर्क, अमेरिकेमधलं न्यूयॉर्क शहराकडं हे जहाज प्रवासाला 10 एप्रिल 1912 निघालं. सी वॉज कॉल द टायटॅनिक. या जहाजाचं नाव काय होतं, त्या जहाजाला काय नाव देण्यात आलं होतं, तर टायटॅनिक. तर टायटॅनिक हे नाव आपण ऐकलेलं आहे, टायटॅनिक. त्याच्यावरती मूवी पण आलेली आहे, पिक्चर पण आलेला आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे, द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिकचा अर्थ आहे ह्यूज. ह्यूज म्हणजे विशाल, अफाट, प्रचंड, जबरदस्त. दिस वॉज हर मेडन व्हॉयज, दॅट इज हर फर्स्ट व्हॉयज. तर आत्ता जे 10 एप्रिल आहे, हे जहाज साउथहॅम्प्टनहून निघालेलं आहे, हा त्याचा मेडन व्हॉयज. व्हॉयज म्हणजे प्रवास, आणि मेडन म्हणजे पहिला व्हायला, म्हणजे ते जहाज बनवल्यापासून हा त्याचा पहिलाच प्रवास आहे. आणि कुठून कुठे निघाले, साउथहॅम्प्टन इंग्लंड टू न्यूयॉर्कला, हा त्याचा पहिला प्रवास. दॅट इज हर फर्स्ट व्हॉयज, फर्स्ट म्हणजे पहिला प्रवास. सी शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशियन. आता हे जहाज पार करण्यासाठी निघालेले आहे, कशाला, अटलांटिक ओशियनला. ओशियन म्हणजे महासागर, आणि अटलांटिक हे त्याचं नाव आहे. अटलांटिक महासागराला पार करण्यासाठी हे जहाज निघालेलं आहे. अँड सी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. या जहाजामध्ये किती प्रवासी निघालेले होतं, किती प्रवाशांना घेऊन हे जहाज निघालेलं होतं, तर मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी, आणि किती, मोर दॅन म्हणजे अधिक, 2000 अधिक प्रवाशांना घेऊन निघालं होतं. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाऊन. टायटॅनिकचा आकार केवढा होता, साईज केवढी होती, लाईक अ फ्लोटिंग टाऊन. फ्लोटिंग म्हणजे तरंगणारं, आणि टाऊन म्हणजे शहर. शहर म्हटल्यानंतर कल्पना करा तुम्ही, 100 गावं नाही, 100 घरं नाही, तर त्याच्यामध्ये हजारो घरं असलेलं शहर. आणि असं शहर जणू पाण्यामध्ये तरंगतं की काय, अशा पद्धतीचं हे जहाज होतं. आपल्याला स्क्रीनवरती दिसतं पहा, पाठीमागं आहे समुद्रात तरंगताना. तर हे फ्लोटिंग टाऊन एवढं दिसत आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, एव्हरी वन कॉल्ड द टायटॅनिक फर्स्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येक जण या टायटॅनिकला फायनेस्ट शिप म्हणून ओळखत होतं. फाईन म्हणजे सुंदर, फायनर म्हणजे अधिक सुंदर, आणि फायनेस्ट म्हणजे सर्वात सुंदर, सर्वात सुंदर जगातलं. कुठलं, इन द वर्ल्ड, जगामध्ये सर्वात फायनेस्ट शिप म्हणून प्रत्येकजण या जहाजाला ओळखत होता, बोलत होता. एव्हरी वन वॉज प्राऊड ऑफ हर. प्रत्येकाला त्या जहाजाबद्दल अभिमान होता, प्राऊड होता. सी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. या टायटॅनिकची उंची किती होती, ॲज टॉल, ॲज म्हणजे कशा एवढा उंच, ॲज अ बिल्डिंग एका इमारती एवढा, आणि इमारत केवढी, एका मजल्याची नाही, विथ 15 स्टोरीज, 15 मजल्यांच्या बिल्डिंग एवढं हे उंच जहाज आहे, एवढं विशाल. आता त्याच्या आतमध्ये काय पहा, नेक्स्ट लाईन, इनसाईड, आतमधून, शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आतमध्ये काय आहे, लार्ज हॉटेल, एक मोठं हॉटेल विथ अ ग्रँड स्टेअर केसेस, आणि इथं मोठ्याच्या मोठ्या जिना होत्या, जिने होते, डायनिंग रूम्स जेवणाच्या खोल्या होत्या, शॉप्स दुकाने होती, अँड स्विमिंग पूल्स आणि पोहण्याचे जलतरण तलावसुद्धा या जहाजामध्ये होते. यावरून आपल्याला कल्पना येते की
तरी हे जहाज किती मोठा आहे ते. नेक्स्ट पॅरा, एव्हरी वन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण थॉट म्हणजे विचार करत होता दॅट म्हणजे की द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. नेव्हर म्हणजे कधीच नाही आणि कुड नेव्हर म्हणजे शकत नाही, सिंक म्हणजे बुडणे. हे जहाज कधीच बुडू शकत नाही असं प्रत्येकाचा विचार होता. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप आणि म्हणून ते प्रत्येक जण त्या जहाजाला अनसिंकेबल शिप म्हणत होतं, न बुडणारं जहाज म्हणून अशीच त्याची ओळख झाली होती. नेक्स्ट लाईन, द शिप्स बिल्डर. शिप्स बिल्डर म्हणजे काय, त्या जहाजाचा जो अभियंता आहे ज्याने ते जहाज बिल्ड केलेलं आहे, बांधलेलं आहे. वी आर सो शुअर, त्याला तर खूप खात्री होती. ऑफ धीस की दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट ऑन द शिप. आणि त्याला एवढी खात्री होती की हे जहाज कधीच बुडणार नाही, त्यामुळे त्याने त्या जहाजावरती पुट म्हणजे ठेवल्या होत्या. ओनली म्हणजे फक्त, अ फ्यू म्हणजे अगदी काही, थोड्या लाईफ बोट्स ठेवल्या होत्या जहाजावरती. लाईफ बोट म्हणजे जीवनरक्षक बोटी. म्हणजे जर ते जहाज बुडायला लागलं तर त्या जहाजामधले जे काय पॅसेंजर्स आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी ते त्या बोटींचा यूज करून त्या बुडणाऱ्या समुद्रातून बाहेर येतात. तर अशा लाईफ बोट या बिल्डरनी अगदी कमी ठेवल्या होत्या. का ठेवल्या होत्या, तर त्याला खात्री होती की हे जहाज कधीही बुडू शकत नाही. नेक्स्ट पॅरा, द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. प्रवास कसा होता, व्हेरी कम्फर्टेबल, अतिशय आरामदायक. कम्फर्टेबल म्हणजे कसला, आरामदायक आणि सुखकारक हा प्रवास होता. द पॅसेंजर्स वी आर प्राऊड, आणि यामध्ये जे प्रवास करणारे पॅसेंजर होते त्यांना प्राऊड होता, अभिमान होता. बिकॉज दे वी आर ट्रॅव्हलिंग, कशाचा अभिमान होता, दे वी आर ट्रॅव्हलिंग, ते प्रवास करत होते कशामधून, इन द बेस्ट शिप. कशामधून, गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हणजे चांगली, बेस्ट, बेटर म्हणजे अधिक चांगली, आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगली. शिप म्हणजे जहाज, जगातल्या सर्वात चांगल्या जहाजामधून ते लोक प्रवास करत होते याचा त्यांना अभिमान होता. दे फेल्ट सेफ, त्यांना कसं वाटत होतं, फेल्ट कसं होत होतं, फिलिंग कशी होती, सेफ. सेफ म्हणजे अगदी सुरक्षित, कोणताही धोका त्यांना या जहाजामध्ये वाटत नव्हता. नेक्स्ट पॅरेग्राफ, देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल, आणि नंतर मग 14 एप्रिलची ती रात्र आली. बघा, 10 एप्रिलला प्रवास सुरू झाला आणि 11, 12, 13 आणि 14 तारखेची रात्र उजाडली, रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर, आकाश कसं होतं, निरभ्र होतं, स्पष्ट होतं, स्वच्छ होतं, क्लिअर. अँड द सी वॉज काम, आणि समुद्र कसा होता, काम, CALM, काम म्हणजे शांत. इथं या ठिकाणी एल हा शब्द, एल हे लेटर सायलेंट लेटर आहे, त्याचा उच्चार होत नाही. काम म्हणजे शांत. समुद्र कसा होता, काम, शांत. स्काय कसं होतं, क्लिअर, स्पष्ट होतं, स्वच्छ होतं. नेक्स्ट लाईन, मेनी ऑफ द पॅसेंजर्स वी आर अस्लीप, अनेक प्रवासी अस्लीप म्हणजे झोपेत होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट. कॅप्टन स्मिथला माहीत होतं, कॅप्टन म्हणजे कोण, जो त्या जहाजाला चालवतो, जहाजाचा मेन जो लीडर आहे, ज्याच्या आधिपत्याखाली ते जहाज प्रवास करतं त्याला कॅप्टन ही पोस्ट असते. ती कॅप्टन कोण होता, स्मिथ होता. तर स्मिथला न्यू म्हणजे माहीत होतं दॅट दिअर वियर आईसबर्ग्स नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळ, आणि आईसबर्ग म्हणजे हिमनग. हिमनग म्हणजे बर्फाचे मोठमोठे डोंगर, कडे. तर असे कडे त्या प्रवासात आहेत हे त्याला माहीत होतं. आणि सो म्हणून ही टोल्ड मॅन, आणि म्हणून त्याने एका माणसाला, त्या जहाजावरल्या एका खलाशाला काय केलं, सांगितलं त्याला टू कीप अ वॉच. काय करायला सांगितलं, टू कीप अ वॉच, वॉच ठेवायला सांगितलं, लक्ष ठेवायला सांगितलं. फ्रॉम द टॉप ऑफ द शिप, कुठून लक्ष ठेवायला सांगितलं, तर त्या जहाजाच्या टॉपवरून. टॉप म्हणजे अगदी सर्वात वरचा भाग. त्या वरच्या भागावरती जा, आणि इथं कुठंतरी आईसबर्ग आहे, हिमनग आहे, आपलं जहाज त्या हिमनगाला टकरू नये. आणि म्हणून त्यानं लक्ष ठेवायला त्याला वरती पाठवलं. सडनली, अचानक, ॲट 11:40 PM, आणि रात्रीच्या 11:40 द मॅन सॉ, त्या खलाशाने पाहिलं समथिंग, काहीतरी. ही ग्रीव कोल्ड विथ अ फिअर, आणि जसं त्याने ते समोरचं दृश्य बघितलं तसा तो थंडीनं असा घाबरून गेला, कुडकुडून गेला, त्याला एकदम थंडी वाजून आली. काय होतं, नेक्स्ट लाईन, अ ह्यूज आईसबर्ग,
काय पाहिलं त्यांनी? अ ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा, आईसबर्ग म्हणजे हिमनग पाहिला, डोंगर पाहिला, स्टूड म्हणजे स्टँडचा भूतकाळ, स्टँड म्हणजे उभा राहणे, स्टूड म्हणजे उभा राहिला होता, राईट इन द पाथ, पाथ म्हणजे मार्ग, रस्ता, ज्या रस्त्यावरून ज्या ज्या मार्गाने हे जहाज चाललेलं होतं त्या मार्गामध्येच हा हिमनग उभा राहिलेला होता, ऑफ द टायटॅनिक म्हणजे त्या टायटॅनिकच्या रस्त्यावरती. आणि तो जोरात त्या दृश्याकडे बघितल्यानंतर त्याला काही कळत नाही, जोरात तो ओरडतो, आईसबर्ग ही एलडो, जोरात ओरडला तो हिमनग. आणि हा आवाज कुणापर्यंत पोहोचला? कॅप्टन स्मिथपर्यंत. नेक्स्ट पॅरेग्राफ, कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू से स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग. आणि जसं का त्याचा आवाज ऐकला तसं या कॅप्टन स्मिथनं टायटॅनिकला त्या हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, कारण आता हे जहाज त्या हिमनगाच्या जवळ आलेलं होतं आणि आता त्याला जर त्याला दिशा जर बदलली नाही तर ते डायरेक्ट त्या हिमनगाला धडकणार होतं आणि मोठा ॲक्सिडेंट होणार होता. म्हणून त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, फॉट हार्ड, फॉट फाईट म्हणजे लढणे, हार्ड म्हणजे अतिशय कठोर, असं त्यांनी प्रयत्न केला टू स्टीअर म्हणजे वळवण्याचा द टायटॅनिक म्हणजे त्या जहाजाला अवे म्हणजे दूर फ्रॉम द आईसबर्ग म्हणजे त्या हिमनगापासून. बट द शिप चेंज्ड डिरेक्शन स्लोली, याने खूप प्रयत्न केला त्याला वळवण्याचा पण त्या जहाजाने मात्र एवढं क्विक मोशन घेतली नाही, क्विक आपली डिरेक्शन बदलली नाही, डिरेक्शन म्हणजे दिशा, लवकर त्यानं दिशा आपली बदलली नाही. कशी बदलली? स्लोली, हळूहळू, कारण ते जहाजच एवढं मोठं आहे, मग एवढ्या पटकन त्याची दिशा बदलणं शक्य नव्हतं, हळूहळू बदलली. आणि हळूहळू बदलल्यामुळं काय झालं? अँड हर साईड म्हणजे त्या जहाजाची एक बाजू स्क्रॅप्ड द माउंटेन ऑफ आईस, तो आईसचा बर्फाचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या एका बाजूला या जहाजाची एक बाजू क्रॅप्ड म्हणजे काय झाली? त्याला घासून गेली, घासून गेल्यामुळं ते काय झाले? एकदम घासल्यामुळं काय झालं पुढं? अ शॉवर ऑफ आईस फेल, जसं का ते बर्फाच्या डोंगराला त्या जहाजाची एक बाजू घासली तसं वरून बर्फाचा वर्षाव सुरू झाला. अ शॉवर, शॉवर म्हणजे वर्षाव, ऑफ आईस म्हणजे बर्फाचा फेल ऑन टू द डेक, वरचा जो डेकचा भाग आहे जहाजाचा हा एक पार्ट आहे, बॉडी पार्टचं जहाजाचा डेक म्हणजे वरचा भाग, तर त्या डेकवर तो बर्फ पडायला लागला. अँड आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साईड, आणि आईसबर्ग तो हिमनग आहे तो काय झाला? कापायला लागला. कट म्हणजे कापणे, आणि त्या छेदून गेल्यामुळं खालच्या मजल्यावर जोरात पाणी सुरू लागलं, काय झालं? होल पडलं त्याला, आणि त्या होलमधून पाणी आतमध्ये घुसायला लागलं. अलॉंग द शिप साईड त्या जहाजाच्या बाजूमधून वॉटर बिगॅन टू पॉवर इन टू द लोअर डेक, लोअर म्हणजे खालचा भाग, डेकचा म्हणजे खालच्या त्या जहाजाचा भाग, आणि त्यामध्ये वॉटर बिगॅन म्हणजे सुरू झालं, टू पॉवर म्हणजे घुसायला, त्यात पाणी घुसायला सुरुवात झाली. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन, अनेक प्रवासी गहाड झोपेत होते त्याच्यामुळे त्यांना याचा काहीही आवाज आला नाही, अँड स्लेप्ट ऑन, आणि ते झोपेत होते. नेक्स्ट पॅरेग्राफ, शेवटचा पॅरेग्राफ बघा, पान नंबर 92 वरती. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्र्यू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याच्यासोबतचे जे खलाशी होते ते मात्र त्या जहाजात शिरणारं पाणी थांबवू शकले नाही. फ्लोडिंग म्हणजे पूर आला होता, म्हणजे महा म्हणजे मोठा फ्लो त्या जहाजामध्ये चालू झालेला होता घुसायला, त्याला ते थांबू शकले नाही. दे न्यू, त्यांना कळलं होतं, द टायटॅनिक वॉज अ ग्रेट डेंजर, इन अ ग्रेट डेंजर. आता ह्या सर्वांना कळलं होतं की टायटॅनिक आता कुठं आहे? इन अ ग्रेट डेंजर म्हणजे मोठ्या संकटात सापडलेलं आहे, कारण आता समुद्रातलं पाणी जहाजात घुसायला लागलेलं आहे. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग, न बुडणारं जहाज आता बुडायला लागलेलं होतं. द अनसिंकेबल म्हणजे न बुडणारं शिप वॉज सिंकिंग, सिंकिंग म्हणजे आता बुडायला लागलेलं होतं. ॲट 12:15 AM, आणि आता 12:15 वेळ, कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेज, आणि 12:15 कॅप्टन स्मिथच्या लक्षात आले की आता आपण प्रयत्न करून थकलो, आता आपण या जहाजाला वाचू शकत नाही. त्यांनी लगेच अर्जंट तात्काळ मेसेज पाठवला ऑन द शिप्स रेडिओ, शिपमध्ये रेडिओ असतात ते एकमेकांना संदेश देण्यासाठी, त्या रेडिओवरून मेसेज पाठवला, हेल्प टायटॅनिक सिंकिंग कम क्विकली. काय मेसेज टाकला बघा? हेल्प, मदत करा, मदत करा, टायटॅनिक सिंकिंग, टायटॅनिक बुडायला लागलेलं आहे, कम क्विकली, लवकर या, तात्काळ या.
Then he ordered the crew to wake all the passengers up. आणि लगेच कॅप्टन स्मिथनं सोबतचे जे क्रू होते खलाशी होते त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ऑर्डर केली की पटकन काय करा पॅसेंजर्सला उठवा प्रवाशांना उठवा. नेक्स्ट पॅरेग्राफ. अ सीप कॉल दट कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे बट सी डिड नॉट रिसीव टायटॅनिक्स मॅसेज. आणि हा प्रसंग जेव्हा घडत होता त्यावेळेस कॅलिफोर्निया नावाचं जे जहाज होतं हे 20 miles अवे म्हणजे या टायटॅनिकपासून 20 म्हणजे 20 miles समुद्र अंतरावर होतं. बट सी डिड नॉट रिसीव टायटॅनिक्स मेसेज. पण या कॅलिफोर्निया जहाजावर यांनी जो मेसेज सेंड केला होता तो मेसेज संदेश डिड नॉट रिसीव. रिसीव म्हणजे मिळणे. आणि तो मिळाला नाही टायटॅनिक मेसेजचा त्यांचा. हर रेडिओ वॉज टर्नड ऑफ. काय मिळाला नाही त्या कॅलिफोर्नियावाल्याला तर त्यांचा रेडिओ टर्नड ऑफ म्हणजे त्यांचा रेडिओ कसा होता बंद होता. आणि रेडिओ बंद असल्यामुळं त्यांना या टायटॅनिकच्या कॅप्टन स्मिथचा मेसेज त्यांना भेटला नाही. अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप म्हणजे त्याने तो रेडिओ टर्न ऑफ केला होता. आणि तो जो ऑपरेटर होता रेडिओचा तो ऑपरेटर बिंदास झोपलेला होता. जर तिथं तो रेडिओ टर्न ऑन असता आणि तो ऑपरेटर जागा असता तर ते कॅलिफोर्निया जहाज 20 miles अंतर पार करून या 2000 अधिक प्रवाशांना टायटॅनिकवरल्या वाचवू शकला असता. पण दुर्दैव असं होतं की त्याने रेडिओ ऑफ करून ठेवलेला होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्याला मेसेज मिळाला नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. अनादर सीप कॉल द कार्पेथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. अनफॉर्च्युनेटली द कार्पेथिया वॉज फार अवे अँड सी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. Another ship called the Carpathia heard the Titanic's call and sailed at full of speed towards her. आणि या कॅलिफोर्नियाचा रेडिओ ऑफ होता त्याच्यामुळं तिथल्या ऑपरेटरला तो मेसेज गेला नाही. पण दुसरं जहाज आणखीन एक होतं ज्याचं नाव होतं कार्पेथिया. आणि ह्या कार्पेथियाचा रेडिओ ऑन होता त्यांना टायटॅनिकचा मेसेज भेटला. त्यांनी हर्ड म्हणजे ऐकलं द टायटॅनिक्स कॉल. त्यांचा जो काही आवाज होता त्यांचा जो मेसेज होता की वाचवा वाचवा टायटॅनिक बुडायला लागलेले हे अँड सेल्ड. आणि जसं ऐकल्याबरोबर ते कार्पेथिया जहाज जोरात प्रवासाला निघालं फुल स्पीड म्हणजे अगदी जेवढा स्पीड घेता येईल जेवढा वेग घेता येईल त्या वेगानं ते जहाज कुठं निघालं टूवर्ड्स म्हणजे च्या दिशेनं. हर म्हणजे टायटॅनिक. टायटॅनिकच्या दिशेनं ते कार्पेथिया नावाचं जहाज निघालं. अनफॉर्च्युनेटली पण दुर्दैवाने. बघा फॉर्च्युनेटली म्हणजे सुदैव आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैव. दुर्दैवाने द कार्पेथिया वॉज फार अवे. तर हे कार्पेथिया नावाचं जहाज कुठं होतं फार अवे म्हणजे खूप दूर होतं. अँड सी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. आणि ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणावरून टायटॅनिक जवळ पोहोचण्यासाठी या कार्पेथिया जहाजाला 3 hours जास्त वेळ लागणार होता. 3 hours जास्त. कितीही फुल स्पीडनं जरी ते जहाज तिथं आलं तरी 3 hours त्याला लागणार होते. मग कल्पना करा मित्रांनो की 3 hours हे टायटॅनिक जहाज राहणार आहे का. कारण ते आता बुडायला लागलेले त्यामध्ये पाणी घुसायला लागलेले आणि 3 hours होत्याचं नव्हतं होणार आहे. ओके नेक्स्ट पॅरेग्राफ. मीन व्हाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये टायटॅनिक काय व्हायला लागलं होतं सिंकिंग बुडायला लागलेलं होतं. आणि कसं बुडत होतं रॅपिडली म्हणजे एकदम फास्टली म्हणजे बुडण्याचा जो वेग आहे तो खूप जास्त होता म्हणजे पटकन क्विक ते बुडायला लागलेलं होतं. द क्र्यू लोअर्ड द लाईफ बोट इन टू द सी. जे काय त्याच्यावरले क्र्यूमेन होते खलाशी होते त्यांनी लोअर्ड म्हणजे खालच्या भागातले त्यांनी काय केले लाईफ बोट काढल्या. लाईफ बोट म्हणजे जीवनरक्षक बोटी काढल्या इन टू द सी समुद्रात. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट. कारण त्या जहाजांमध्ये स्पेस कसा होता स्पेस म्हणजे जागा तर ती जागा कमी जागा होती इन द बोट. आणि कमी जागा असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त प्रवासी बसू शकत नव्हते. फॉर अ फ्यू 100 passengers अगदी काही 100 लोक फक्त त्यात बसली. आणि या टायटॅनिकवरती किती होते 2000 अधिक लोक.
मग त्यातले 100 लोकच फक्त त्या जीवन रक्षक बोटीमध्ये बसू शकले का? तर त्याच्यामध्ये ओनली इनफ स्पेस म्हणजे अगदी पुरेशी जागा नव्हती, थोडीच जागा होती. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. आणि टायटॅनिकमध्ये किती प्रवासी निघाले होते? तर मोर दॅन 2000, 2000 जास्त प्रवासी निघालेले होते. मग एवढ्या लोकांना त्या लाईफ बोटमध्ये जागा नव्हती. द सी बिगॅन टू टिल्ट इन टू द सी. आणि हे जहाज काय झालेलं होतं? बिगॅन म्हणजे सुरुवात झाली होती, टू टिल्ट म्हणजे मूव इन अ स्लोपिंग बेंट पोझिशन म्हणजे त्या समुद्रात बुडण्याची ती स्थिती, इन टू द सी म्हणजे समुद्रात, समुद्रामध्ये ते जहाज काय व्हायला लागलेलं होतं? अतिशय बुडायला लागलेलं होतं. पीपल बिगॅन टू जम्प. आणि जसं ते टायटॅनिक आत समुद्रात घुसायला लागलं, बुडायला लागलं, तसं त्या जहाजावरल्या लोकांनी बिगॅन म्हणजे सुरुवात केली टू जम्प म्हणजे उड्या मारायला. फ्रॉम द डेक, ज्या डेकवर होते त्या डेकवरून उड्या मारायला सुरुवात केली. कुठं? इन टू द आईस कोल्ड वॉटर. कारण ज्या ठिकाणी आता हे जहाज बुडत आहे त्या ठिकाणी मोठा हिमनग होता, आणि त्या हिमनगामुळं त्या ठिकाणचं पाणी आईस कोल्ड, बर्फासारखं थंड होतं, बर्फासारखं गारठलेलं पाणी होतं. आणि त्या बर्फाने थंड झालेल्या गारठलेल्या पाण्यामध्ये त्यांनी उडी मारलेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग. आता त्या जहाजाच्या लाईट म्हणजे प्रकाश, स्टील शायनिंग म्हणजे चमकत होता आतापर्यंत. टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. आता ते काही काळच, काही मिनिटच फक्त उभं राहू शकणार होतं. देन ॲट 12:20 आणि 2:20 पहाटं ऑन 15 एप्रिल, कारण आता दुसरा दिवस उजाडला 12:00 15 एप्रिल, 15 एप्रिल तारीख उजाडली. सी व्हॅनिश्ड. आणि 2:20 हे जहाज व्हॅनिश्ड म्हणजे अदृश्य झालं, ते दिशेनासं झालं. इन द सी, इन टू द सी म्हणजे त्या समुद्रामध्ये हे टायटॅनिक जहाज पूर्णपणे बुडालं. अबाउट 1500 पीपल ड्राउन्ड. जवळजवळ 1500 म्हणजे 1500 लोक, 1500 लोक त्या समुद्रामध्ये ड्राउंड म्हणजे बुडाले. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्र्यू वेंट डाऊन विथ द सी. कॅप्टन स्मिथ आणि त्याच्यासोबत जे काही कर्मचारी होते ते सर्व कर्मचारी काय झाले? त्या समुद्रामध्ये जहाजासोबत बुडाले. नेक्स्ट पॅरेग्राफ. द कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. आणि कार्पेथिया नावाचं जहाज जे होतं ते सकाळी पहाटे 3:40 तिथं पोहोचलं. द शिप्स क्र्यू फाउंड, त्या जहाजावरचे खलाशी होते त्यांनी शोधलं. द लाईफ बोट, त्या जीवनरक्षक बोटी. अँड सेव्ड 700 पीपल इन देम. आणि त्या जीवनरक्षक बोटीमधून त्यांनी 700 लोकांचं प्राण वाचवला. दे ॲल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांना आणखीन सापडलं चेअर म्हणजे खुर्च्या आणि पीसेस ऑफ वूड म्हणजे लाकडाचे तुकडे, फ्लोटिंग म्हणजे तरंगताना ऑन द वॉटर, कारण ते जहाज बुडलं होतं आणि त्याचा काही भाग वर तरंगत होता. ड्राउड वॉटर हॅड ड्राउंड ऑर डाईड ऑफ कोल्ड. काही लोक त्या गारटलेल्या थंड पाण्यामध्ये बुडून मेले होते. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव देम. हे कार्पेथिया नावाचं जहाज खूप दूर असल्यामुळं ते उशीर आलं, आणि उशीर आल्यामुळं ते खूपच थोड्या लोकांचे प्राण वाचू शकले, नाही तर ते जवळ असतं तर अनेक लोकांचे प्राण वाचले असते. नेक्स्ट पॅरेग्राफ. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर ऑन सी. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक म्हणजे बुडणाऱ्या या टायटॅनिक जहाजानं लोकांना विचार करायला लावला अधिक चांगला. कशासाठी? तर सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप, जहाजावर जे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा. दे आस्क्ड व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड व्हाय दे टर्न ऑफ दिअर रेडिओज. मग त्यांना प्रश्न पडायला लागला, ते विचारू लागले की रेडिओ या टायटॅनिकवरती कमी बोट का ठेवल्या होत्या जीवनरक्षक, आणि त्यांनी टर्न ऑफ, त्यांचे रेडिओ टर्न ऑफ का ठेवले होते, रेडिओ बंद करून का ठेवले होते. हे जर चालू असते तर अनेक लोकांचे प्राण वाचले असते. इन 1913 आणि 1913 इट वॉज डिसायडेड, ठरवलं, दॅट ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट टू कॅरी एव्हरी वन ऑन बोर्ड. आणि 1913 असं ठरवलं की प्रत्येक जहाजावर पुरेशा रूम ठेवायच्या लाईफ बोटसाठी, टू कॅरी एव्हरी वन इन ऑन बोर्ड.
म्हणजे प्रत्येक जहाजावर लाईफ बोटची संख्या वाढवायची. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड आणि आणखीन ठरवलं दॅट सिप्स मस्ट कीप दिअर रेडिओज वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि आणखीन एक गोष्ट ठरवली की जहाजावर जे रेडिओ आहेत हे रेडिओ दिवस आणि रात्र चालू ठेवायचे, ते कधीही बंद करायचे नाहीत. पुढचा पॅरेग्राफ. इन 1985 सायंटिस्ट सेंट सबमरीन टू लुक फॉर द रिक ऑफ द टायटॅनिक. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. बघा 1985 घटना घडली कधी, 1912-13 आणि आता 1985 सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, या शास्त्रज्ञांनी सेंट म्हणजे पाठवली, अ सबमरीन म्हणजे एक पाणबुडी पाठवली, सबमरीन म्हणजे काय पाणबुडी, टू लुक म्हणजे शोध घेण्यासाठी, फॉर द रिक ऑफ द टायटॅनिक म्हणजे टायटॅनिकचे जे काय भग्नावस्थेतील जे काय पार्ट्स असतील त्याचा शोध घेण्यासाठी पाठवलं. दे फाउंड द शिप लाईंग इन टू पीसेस ऑन द ओशियन फ्लोअर ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4,000 meters म्हणजेच 13,000 feet. म्हणजे बघा दे फाऊंड हे जे मरीन गेली होती सबमरीन तर त्यांना सापडलं द सिप म्हणजे जहाज लाईंग इन टू पीसेस ऑन द ओशियन त्या महासागराच्या फ्लोअरला म्हणजे तळाशी दोन तुकडे झालेले त्यांना भेटले. फ्लोअर ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4,000 meters खोल किंवा 13,000 feet खोल त्या समुद्रामध्ये ते पार्ट्स मिळाले. लॅटर नंतर दे टूक फोटोग्राफ्स नंतर ह्या सायंटिस्टनी काय केलं फोटोग्राफ पण काढले फोटो काढले ऑफ द रिक त्या पार्ट्सचे अँड ब्रॉट स्मॉल पार्ट्स आणि जे काय छोटे छोटे भाग होते ते वरती घेऊन आले ऑफ इट टू द सर्फेस ऑफ द वॉटर त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती काही त्याचे छोटे छोटे भाग घेऊन आले. दिअर आर मेनी स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी ऑन दॅट टेरिबल नाईट इन एप्रिल 1912. तर विद्यार्थी मित्रांनो 1912 जी ही भयानक रात्र होती या भयानक रात्रीच्या अनेक शौर्यकथा अनेक भयानक गोष्टी अनेक भयानक स्टोरीज या काय झालेल्या आहेत बनवलेल्या आहेत याच्यावरती. इन 1998 द डायरेक्टर जेम्स कॅमरॉन मेड अ फेमस फिल्म ऑफ द टायटॅनिक्स मेडन व्हॅज. तर 1998 डायरेक्टर म्हणजे निर्माता जेम्स कॅमरॉन हे नाव आहे त्याचं. तर यांनी काय केलेलं आहे टायटॅनिकवरती पिक्चर फेमस पिक्चर बनवलेलं आहे मूवी बनवलेली आहे ज्याचं नाव आहे द टायटॅनिक्स मेडन व्हॅग. तर हा पिक्चर बघितलेला हा पिक्चर या जेम्स कॅमरॉन यांनी बनवलेला आहे. इट इज तर जेम्स कॅमरॉन यांनी या टायटॅनिकवरती प्रसिद्ध पिक्चर बनवलेला आहे. इट इज व्हेरी सॅड फिल्म ही कशी आहे खूप सॅड फिल्म आहे दुःखी स्टोरी आहे दुःखी चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरी वन हू सी द फिल्म लिव्ज द सिनेमा इन टीयर्स. जो कुणी हे पिक्चर बघायला गेला तो पिक्चर बघून बाहेर डोळ्यातून पाणी आणतच येतो. अशी ही दुःखी फिल्म आहे सॅड फिल्म आहे तो पिक्चर बघितल्यानंतर प्रत्येकाला दुःख झाल्याशिवाय या पिक्चरमधून राहत नाही कारण गोष्टच अशी खूप भयानक घडलेली आहे.